मंडळी नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर साळुंके आपल्या सगळ्यांचे कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, नेहमीप्रमाणेच आजच्या या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक नवीन पण तितकाच असा महत्वाचा विषय घेऊन आपल्या समक्ष आलेलो आहोत. आपण आज चर्चा करणार आहोत पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे दुप्पट करण्यात येऊ शकते याबद्दल. तसं बघायला गेलं तर शेती आणि पशुपालन हे दोघे एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या दोन्ही हे पारंपरिक अशी आपल्या भारताची परंपरा राहिलेले आहेत. पशुसंवर्धन करणं हे शेतीसाठी जेवढं पूरक आहे तेवढंच आपला शेतकरी आणि पशुपालक यांचं सबलीकरण होण्यासाठी देखील खूप महत्वाचा भाग प्ले करतो. या पशुसंवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या उपक्रमांची माहिती करून देण्यात येत आहे पशुसंवर्धन खात्यामार्फत, आणि त्या खात्याचेच असे दोन आपण वक्ते इथे आपण निमंत्रित केलेले आहेत त्यांची मी आधी ओळख करून देते. आपण निमंत्रित केलेलं आहे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप सर, पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथून ते आलेले आहेत. सर नमस्कार. 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 त्यांच्या समवेत आहेत डॉक्टर धनंजय परकाळे सर, हे प्रादेशिक सह आयुक्त आहेत नाशिक येथून आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तर मी पूर्वी आधी जसं सांगितलं तुम्हाला तसं आज आपण चर्चा करणार आहोत पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे दुप्पट करण्यात येऊ शकते याबद्दलची माहिती, सविस्तर माहिती आपल्याला हे दोघे करून देणार आहेत. आजचा हा कार्यक्रम थेट प्रसारित होणार आहे. तुमच्या मनात देखील आजच्या या विषयाशी अनुरूप काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आपण आम्हाला ते थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठीचे आमचे फोन नंबर लिहून घ्या. नंबर आहेत 2490808050. दुसरा नंबर आहे 2498805050. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून संपर्क साधणार आहेत किंवा मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा नंबर आधी लावावा आणि त्यानंतर नंबर लावून आम्हाला फोन करावा. आणखीन एक विनंती करू इच्छिते, आपला हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, विषयाशी अनुरूप असेच प्रश्न आपण विचारावेत आणि प्रश्न विचारताना तो प्रश्न सलग थेट विचारावा, योग्य आवाजात विचारावा, जेणेकरून आपले एक्सपर्ट्स त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मी चर्चेला सुरुवात करते. उमाप सर, असं बघायला गेलं तर खूप विविध माध्यमं आहेत, विविध योजना आहेत ज्याद्वारे आपल्याला पशुसंवर्धन केलं जाऊ शकतं, पण प्रकर्षाने आपल्या या विभागामार्फत कुठले उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगा. सर्व शेतकरी बंधू आणि प्रेक्षक बंधूंना माझा प्रेमाचा नमस्कार आणि आपल्याला हे वर्ष अतिशय सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराजवळ करतो. आज अतिशय एक चांगला विषय घेऊन आम्ही आपल्याकडे येत आहोत, पशुपालनाच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न दुप्पट करणं. मित्र, या अगोदरच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की शेती आणि पशुपालन हे दोन्ही इतके संलग्न आहेत की कोणता अगोदर आणि कोणता नंतर अशा प्रकारचं तुलना आपण जर डोळ्यासमोर आणली तर संभ्रम तयार होतो. माझ्या मते पशुसंवर्धन आणि त्याच्याशी संलग्न जे व्यवसाय आहेत त्याच्यामुळे शेती व्यवसायाला जी शाश्वतता येते किंवा कोणत्याही प्रकारचं अडचण तयार झाली तर त्या अडचणीवर मात करण्याचं जे कौशल्य आहे त्या पशुपालनामध्ये आपल्याला निश्चितपणे आढळून येतं. मी उदाहरणच द्यायचं म्हटलं, जरी दुष्काळ पडला तरी आपण शेळी पालन करू शकतो, दुष्काळ पडला तरी आपण कोंबडी पालन करू शकतो, दुष्काळ पडला तरी आपण दुधाच्या 4 गायी ठेवून त्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची उपजीविका त्या ठिकाणी चालू ठेवू शकतो. पण दुष्काळ पडला तर पिकाखालील क्षेत्र जे आहे त्याच्यासाठी पाण्याची उपलब्धता जी आहे ती होऊ शकत नसल्यानं त्या ठिकाणी नेट आपल्याला पूर्णपणे नुकसान सोसावं लागतं. ही वस्तुस्थिती मी सांगायची गरज नाही, आपल्या सर्वांना ती माहिती आहे. म्हणून शेती हा तर प्रमुख व्यवसाय आहेच, पण त्याचबरोबर पशुपालन हा सुद्धा एक प्रमुख व्यवसाय आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती राहील की शेतीबरोबर आपण पशुपालन हा जोड व्यवसाय न म्हणतात आणखी एक प्रमुख व्यवसाय त्याच्याबरोबर करावा अशी माझी कळकळीची विनंती राहील. आता आजचा विषय आहे की शेतीच्या माध्यमातून किंवा पशुपालनाच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न दुप्पट कसं करायचं. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी घोषणा केली की शेतीचं उत्पन्न अलीकडच्या काळात म्हणजे 2022 पर्यंत आपल्याला दुप्पट करायचं आहे. आणि 2022 पर्यंत जर दुप्पट करायचं म्हटलं तर पशुसंवर्धन विभाग हा त्याच्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करू शकतो.
मित्रो या निमित्ताने मला काही आकडेवारी तुम्हाला सांगावीशी वाटते की आज मितीला आपल्याकडे जी पशुधन आहे म्हणजे त्याच्यामध्ये गाय म्हैस याची जर एकूण संख्या विचारात घेतली तर 2,09,00,000 एवढी जनावरं आपल्याकडे आहेत. शेळ्यांचा विचार केला तर आपल्याकडे सर्वसाधारणपणे 85,00,000 शेळ्या आहेत. मेंढ्यांचा विचार केला तर आपल्याकडे 25,00,000 राज्यामध्ये मेंढ्या आहेत आणि कुक्कुटचा जर विचार केला तर 7,78,00,000 एवढं कुक्कुटची संख्या आहे. आता ही पुरेशी आहे का? देशाच्या पातळीवर जर आपण विचार केला या सर्वाचा तर दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपण 7 नंबरला आहे. त्यानंतर अंड्याच्या उत्पादनामध्ये आपण 5 नंबरला आहोत. मांसाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपण 2 नंबरला आहोत. लोकरीच्या उत्पन्नामध्ये आपण पुन्हा 7 नंबरला आहोत. मग हे जे आपण ज्या क्रमवारी आहोत ही क्रमवारी जर आपल्याला वरती न्यायची असेल तर मला प्रामुख्यानं एक यंत्रणेचा भाग म्हणून आणि आपल्याला प्रत्यक्ष आपले राबणारे हात त्या ठिकाणी आहेत या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि 2022 पर्यंत आपल्याला दूध जे सध्या रोज 2,90,00,000 लिटर तयार होतं ते आपल्याला 5 कोटीवर कसं 5 कोटी लिटर पर डे कसं नेता येईल. अंड्याचं उत्पादन आज मितीला 1,39,40,00,000 आहे ते रोजचं उत्पन्न आपल्याला 3 कोटीपेक्षा जास्त कसं नेता येईल. त्याच्यानंतर मांसाचं उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरीव कशी वाढ करता येईल. लोकरीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही पर्यावरण विषयकच अडचणी असल्यामुळं लोकर हा इतका महत्वाचा घटक नाही की जो आपल्या नेट जीडीपीमध्ये भर घालू शकेल. माझी आपल्याला सर्वांना दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की आपण सर्वजण खांद्याला खांदा लावून हातात हात घालून पुढे जाऊया आणि पशुसंवर्धनाच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न दुप्पट कसं करू शकू हे जग भारताला आणि अन्य देशांना सुद्धा दाखवून देण्याचा प्रयत्न करूया एवढीच माझी कळकळीची विनंती राहील. नक्कीच अगदी महत्वाच्या गोष्टीला आपण हात घातलात सर की अनेक विविध राज्यांमधून जर आपण तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर आपण 7व्या क्रमांकावरती येतो असं म्हणतात आणि आपल्याला अग्रक्रमावरती जायचंय आणि हाच एक डोळ्यापुढे ठेवून नियोजन आपण हा सगळ्या योजनांचा पाठपुरावा करत आहात. परकाळे सर असं बघायला गेलं तर आपल्या ज्या आता गाभण गायी आहेत किंवा म्हशी आहेत त्यांच्यातून जे आता कालवडी येणार आहेत त्या सगळ्या त्यांच्यात असलेल्या अनुवंशिक गुणसूत्रांमार्फत ज्या त्यांच्यात संक्रमित होत आहेत त्याप्रमाणे त्या बनणार आहेत. पण हे अनुवंशिक जे गुणसूत्र आहेत ते सुधारणा कार्यक्रम पण असा काहीतरी नियोजिलेला आहे त्याबद्दल काय माहिती देऊ इच्छिता? आपण यापूर्वी सुद्धा अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम जो पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गेले 3 वर्ष 2013 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये राबवलं जात आहे त्याच्यावर एक विशेष कार्यक्रम घेतला होता आणि बऱ्याच श्रोत्यांनी त्याचा आता अंगीकार सुद्धा केलेला आहे आणि आम्ही मध्यंतरी 3-4 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्याची पाहणी केली की ते कुठपर्यंत त्याचे फळं पोहोचलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जी गाय शेतकऱ्याकडे आहे त्याच्यापासून पुढची कालवड ही तिच्यापेक्षा जास्त दूध देणारी निर्मिती झाली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवला होता आणि शेतकऱ्यांच्या घरी आता त्या गायीपासून तिची कालवड आणि त्याच्या कालवडीला पुन्हा आणखीन एक तिची कालवड असं या स्टेजपर्यंत आपण आपले शेतकरी आता पोहोचलेले आहेत आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते सुरुवातीच्या गायीपेक्षा साधारणपणे 10 ते 15% वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच या अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाची फळं त्यांच्यापर्यंत जायला सुरुवात झाली आणि त्यांना सुद्धा आता त्याचे महत्व त्याचं पटलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःहून त्याच्यामध्ये पुढे येऊन भाग घ्यायला हवा. मला एकच याच्यामध्ये भर घालायची आहे मित्र की परकाळे साहेबांनी जे आपल्याला स्पष्ट केलं अनुवंशिक सुधारणा आपल्याकडे ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये जर आपण सुधारणा केली नाही सुधारणा या अर्थानं की त्याची दूध देण्याची क्षमता आज 2 लिटर आहे तर ती 4 लिटर 5 लिटर 8 लिटर या दिशेने जर आपण नेली तरच आपलं उत्पादन वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून कृत्रिम रेतन करून घेणं चांगल्या वळूचं कृत्रिम रेतन आणि आपल्याकडे देशाच्या पातळीवर अक्रेडिटेड केलेली सीएमयू सर मी थोडंसं थांबव का हा कृत्रिम रेतनाचा जो प्रश्न आहे तो खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती जरा सविस्तर चर्चा करायची. आता एक प्रेक्षक आपले खोळंबलेले आहेत आपल्याला फोन केला आहे गुरुप्रसाद जालना येथून. बोला गुरुप्रसाद जी नमस्कार. नमस्कार बोला. नमस्कार बोला. नमस्कार. दूरदर्शनचे मी आभार मानतो माझा कॉल घेतल्याबद्दल आयुक्त साहेबांना बोलण्याची 2 मिनिटं संधी दिल्याबद्दल.
बोला 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 सर। आणि माझा एकच प्रश्न आहे सर, आता तुमचा कोथिंबीर आपण समजा हे लागवड करणार समजा जनावर संकरित जनावर आणि हे आणि आपले देशी जनावरांचे, तर आपल्या देशी जनावरांची संख्या वाढायची, आता संकरित जनावरला फार आजार यायला बरोबर, तर त्याच्यासाठी आपल्या कोणत्याही सेंटरला त्याची सुविधा उपलब्ध नाही आजच्या टायमाला। बर हा, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी स्पेशलिस्ट संकरित जनावर आणि आपले देशी जनावर वाढण्याकरता काहीतरी शेतकऱ्याला सुविधा द्यायला पाहिजे। अगदी बरोबर आहे, अतिशय चांगला प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, देशी गाय आणि संकरित गाय। मित्र, या निमित्तानं मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची की ज्यावेळेस राज्याचं दर दिवशी दुधाचं उत्पादन 2,90,00,000 लिटर इतकं आहे, त्याच्यामध्ये 46% इतकं दूध हे संकरित गायीपासून पैदास होतंय, 38% दूध हे म्हशीपासून तयार होतंय, आणि देशी गायीपासून 13% दूध तयार होतं, आणि 3% दूध हे शेळीपासून तयार झालेलं आहे। म्हणजे हे 100% हिशेब आपण जर लावला तर आजही आपल्याला कृत्रिम संकरित गायी जे आहेत त्यांचं महत्व इतक्या लवकर कमी होऊ देता येणार नाही, त्या महत्वपूर्ण आहेत। राज्याच्या दुधाची गरज जी आहे, दरडोई आपल्याला 283 ग्रॅम इतकं दूध लागतं, आज मितीला ते 241 आहे, आपल्याला ऑलरेडी शॉर्टफॉल 44 ग्रॅमचा आहे, तर मुळात हा 44 ग्रॅमचा शॉर्टफॉल आपल्याला भरून काढावा लागेल। येस, दुसरी गोष्ट अशी आहे की देशी गायी जी आहे त्याची उत्पादन क्षमता आपल्याला विचारात घ्यावी लागेल, आणि ही उत्पादन क्षमता आपल्याला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे काय प्रयत्न आहे हे पण आपण जाणून घेतलं तर बरं होईल असं माझं मत आहे। मित्र, आपल्याकडे 5 प्रकारच्या गायीच्या जाती आहेत, त्याच्यामध्ये खिलार आहे, मराठवाड्यातल्या देवणी आणि लालकंदारी आहे, विदर्भातील गवळाऊ गाय आहे, आणि घाटमाथ्यावरची डांगी नावाची गाय आहे। ह्या सगळ्या ज्या आपल्या जाती आहेत त्या तशा देशपातळीवर विचार केला तर दुधाच्या जाती नाहीयेत असं मानलेलं आहे, म्हणजे ओढकामासाठी त्याचा वापर किंवा त्याच्यापासून पैदा झालेल्या बैलाचा वापर हा ओढकामासाठी करायचा, अशा प्रकारची सर्वसाधारण समज, आणि शेतीचं काम हाच प्रमुख भाग त्याच्यामध्ये मानला गेलेला आहे। म्हणून या ज्या जाती आहेत याच्यातल्या दूध देणाऱ्या चांगल्या दूध देणाऱ्या, आजही खिलार अशा काही गायी आहेत की 10-11 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या काही गायी आहेत, त्याच्यापासून तयार झालेला एखादा वळू आणि त्या वळूपासून तयार होणारं वीर्यमात्रा, याची वीर्यमात्रा जर आपण दुसऱ्या कमी दूध देणाऱ्या गायीला जर दिली तर तयार होणाऱ्या वासराचं किंवा कालवडीचं जे दूध आहे ते भविष्यामध्ये त्या प्रमाणात वाढण्यात मदत होणार आहे। ही काय पहिल्या वेतामध्ये आपल्याला तशी वाढ मिळणार नाही, किमान 7 पिढ्यांमध्ये आपल्याला जावं लागेल तेव्हा ती 9-10 लिटर दूध देणारी खिलार गाय तयार होणार आहे। इतर जातीच्या बाबतीतही असंच आहे, देवणीच्या बाबतीमध्ये 13-14 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी आपल्याला काही आढळून येत आहेत, लालकंदारीच्या बाबतीमध्ये 11-12 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी आढळून येतात, गवळाऊ जी गाय आहे की जी विदर्भामध्ये अतिशय भूषण मानली जाते ती गाय सुद्धा 9-10 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत असं निदर्शनास आलेलं आहे। तर या गायी अत्यंत चांगल्या गुणधर्म असलेल्या गायी, त्याच्यापासून पुढची प्रोजनी तयार करून त्याच्यापासून नवीन वळू तयार करून त्याच्या वळूपासून आपण वीर्यमात्रा जर आपल्या त्या प्युअर ब्रीडला देशी प्युअर ब्रीडला आपण जर दिली तर त्याची सुधारणा होईल। आणि देशी गायी आपल्याकडे अशाही आहेत की ज्याची जात कोणती आपल्याला माहिती नाही, ह्या सर्व जातींना गीर, सहिवाल, थारपारकर, हरियाणा, लालकंदारी ह्या देशपातळीवरच्या जास्त दूध देणाऱ्या ज्या गायी आहेत त्याच्या वीर्यमात्रापासून जर फलित केल्या तर त्या सुद्धा सुधारणेला मदत होईल, आणि हा आमचा उपक्रम आहे। आणि उच्च उत्पादन क्षमता त्यांच्यामध्ये असेल, ही जी नॉन डिस्क्रिप्ट आपण म्हणतो की त्याची जात कोणती आहे हे आपल्याला माहिती नाही, अनेक जातीचा संकर होत एक वेगळी जात तयार झालेली आहे, जात त्याच्यामध्ये स्पेसिफाय करता येत नाही त्या जनावराची, त्याची सुधारणा त्या दृष्टिकोनातून करण्याच्या दृष्टिकोनातून या चांगल्या दूध देणाऱ्या गायीच्या वळूपासून त्या गायी आपल्याला सुधारणा करायचा असा आमचा प्रयत्न। नक्कीच। आणखीन एक फोन आलेला आहे आपल्याला, जालना येथून विठ्ठल बोलत आहेत, बोला विठ्ठलजी नमस्कार। हॅलो,
हॅलो मॅडम, आपले जे योजना आहेत समजा, कारण शासन खूप असं म्हणजे योजना करतं परंतु सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीये, आणि ती खरी गरज आहे. ते साहेबांना विचारतो, आणि ज्या आज आम्ही मराठवाड्यातून बोलतोय, मराठवाड्यात अशी परिस्थिती आज की आपण बघतोय हॅलो हो तुमच्या भावना पोहोचतायत. मराठवाड्यामधली मागच्या वर्षीची स्थिती, आताची स्थिती जी आहे, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत, तिथे कुठेतरी आपल्या ह्या योजना त्यांच्या कानापर्यंत पोहोचतायत, कशा प्रकारे पोहोचतायत याबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची, आणि त्या पोहोचल्या पाहिजे अशी तुमची भावना आहे. होणा पण आहे ना, जे अधिकारी आहेत ते खरंच प्रतिसाद देत नाही, ही सत्य परिस्थिती आहे माहिती का मराठवाड्यातली. नक्कीच विठ्ठलजी, खूप महत्वाच्या आणि अगदी सत्य परिस्थितीला त्यांनी शब्दांकित केलेलं आहे. सर, आपण खूप जरी कितीतरी गोष्टी आपण म्हणतो की ह्या आहेत, ह्या सुरू आहेत, कागदोपत्री पण चालू आहेत, उपक्रम आपण अगदी हिरिरीने आणि तळमळीने राबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण असा कुठला तरी एक फोन कॉल येतो आणि त्याद्वारे कळतं की अगदी ते म्हणजे ग्राउंड लेवलवरती जी परिस्थिती आहे तिला आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन किंवा कसं उपक्रम राबवले पाहिजे, आणि तुम्ही त्याबद्दल त्यांना काय माहिती देऊ इच्छिता परगळे सर? विठ्ठलराव, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करेल. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे की राज्यामध्ये सेवा हमी कायदा लागू झालेला आहे, आणि सेवा हमी कायदा लागू झाल्यानंतर पशुसंवर्धनाच्या अंतर्गतच्या 10 सेवा ह्या तात्काळ देण्याच्या संदर्भात आम्ही हमी दिलेली आहे. त्याच्यामध्ये कृत्रिम रेतन ही एक सेवा आहे, पण त्या कृत्रिम रेतनाच्या संदर्भात तुमची गाय किंवा तुमची म्हैस त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये आणली तर त्याचं कृत्रिम रेतन करून देणं आमच्या डॉक्टरांच्यावर बंधनकारक आहे. दुसरी गोष्ट, आपले जे बेरड वळवू आहेत म्हणजे की ज्याची गुणवत्ता किंवा प्रतवारी चांगली नाही, अशा बेरड वळूचं राज्यभर खच्चीकरण करून घेणं ही काळाची गरज आहे. अशी कमी गुणवत्ता असलेले बेरड वळूच्या माध्यमातून जर दुसऱ्या गायीचं गाभण राहिली तर त्याच्यापासून पैदास होणारे जे जनावर आहे किंवा गाय आहे ती कमी प्रतीची तयार होते, आणि मग नुसतं मोजण्यासाठी जनावर आहे, त्याची उत्पादकता जर आपण विचारात घेतली तर आपल्याला त्या प्रमाणात उत्पादन त्याचं मिळत नाही. म्हणून माझी आपल्याला तुमच्या माध्यमातून, विठ्ठलराव तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणून तुमच्या माध्यमातून मी राज्यातील जनतेला किंवा शेतकरी बंधूंना आवाहन करू इच्छितो की आपल्याकडचे जेवढे बेरड वळू आहे ज्याची गुणवत्ता प्रतवारी कमी आहे त्याचं खच्चीकरण करून घ्या. आपण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची मागणी डॉक्टरांच्याकडे कराल त्या त्या वेळेस आमच्या डॉक्टरची त्याला बांधील आहे की याचा अशा बेरड वळूचं खच्चीकरण करून द्यायचं, तर याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे पुढे जाता येईल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की सामान्य लोकांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही. कधी विठ्ठलराव असं आहे की विठ्ठलराव मी नाव एवढ्यासाठी घेतो की विठ्ठलरावांनी हा प्रश्न विचारला म्हणून मी विठ्ठलराव अनेक त्याच्यामध्ये सगळी त्याच्यामध्ये सामावलेली आहे. माझा असा आपल्याला आवाहन आहे किंवा विनंती आहे की सर्वसाधारणपणे जुलैमध्ये सर, मला असं वाटतं विठ्ठल रावजींचा हा जो प्रश्न होता त्याला जरा समर्पकपणे आणि थोडं सविस्तर उत्तर आपण देऊया, कारण खूप लोकांच्या मनात हाच प्रश्न सध्याच्या स्थितीत आहे की विविध योजना उपक्रम राबवले जातात पण अगदी ग्राउंड लेवलवरती ती योजना किंवा तो उपक्रम पोहोचत नाही. प्रचार प्रसार होतो माध्यमांद्वारे पण ती योजना त्यांच्या दारी येतच नाही, त्याबद्दल त्यांनी आपल्याला विचारलं होतं आणि त्याबद्दल आपल्याला उमप सर कंटिन्यू करतायत उत्तर. मी या पूर्व काळात काही प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं, आणखी काही उत्तर देणं अपेक्षित आहे. तर मित्रहो, की जून जुलैच्या दरम्यान आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे की शासनाच्या योजनांचं त्या दरम्यान सर्वसाधारणपणे घोषणापत्र किंवा जाहिरात केली जाते आणि मग इच्छुक लोकांच्याकडून अर्ज मागवले जातात. त्यावेळेस तुम्ही जर जागरूक राहिला तर तुमचा अर्ज नेमकेपणाने त्या त्या प्राधिकाऱ्याकडे दाखल होईल आणि तुमच्या अर्जाची छाननी करून तुम्हाला जर देय असेल तर दिलं जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की मी अर्ज केला आणि मला लाभ मिळाला अशी गोष्ट नाही आहे, हे आपण निश्चितपणे समजून घेतलं पाहिजे. शेवटी त्या योजनेच्या राबवणुकीसाठी किंवा योजना राबवण्यासाठी निधी किती मिळालेला आहे, निधीच्या मर्यादेत त्या ठिकाणी
योजना राबवण्यासाठी किंवा लाभार्थ्याला लाभार्थ्याची निवड केली जाते. 200 अर्ज आले आणि लाभार्थी जर तिथे 10 निवडण्याचे मर्यादेत आपल्याकडे निधी असेल तर निश्चितपणे 10 लाभार्थ्यापुरतच त्या ठिकाणी लाभ दिला जातो. 190 लाभार्थी जे आहेत ते मागे राहतात ही वस्तुस्थिती आहे. त्या दृष्टिकोनातून आणखी काही पावलं आम्ही नजीकच्या काळामध्ये उचलतोय की जेणेकरून आमचा असा प्रयत्न आहे की ठीक आहे मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्या प्रमाणात काय होईना मागेल त्याला पशुधन या प्रकार या संकल्पनेकडे आपल्याला जाता येतंय का. म्हणजे त्याच्यामध्ये राज्य शासन असेल नाबार्ड सारखी संस्था असेल इतर बँका असेल यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल का याच्यावर आमचा विचारविनिमय सुरू आहे. पूर्ण त्याचा निर्णय झाला की नक्कीच आपल्यापर्यंत तो निर्णय येईल. पण विठ्ठलराव तुम्हाला सांगतो जालना जिल्ह्यासाठी राज्य शासनाने विशेष पॅकेज दिलेलं आहे ज्यामध्ये त्या जिल्ह्याला 1000 गायीचे गट 1000 म्हशींचे गट आणि 1000 शेळ्यांचे गट फक्त जालना जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहेत. दुसरा एक आनंदाची बाब म्हणजे एनडीडीबी आणि महाराष्ट्र शासन यांची जी एकत्रित जी महादूत योजना आहे त्याच्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश झालेला आहे आणि 400 जास्त गावं त्याच्यामध्ये दूध वाढीसाठी समाविष्ट आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्याला या ठिकाणी फायदा आपण म्हणजे एका पर्टिक्युलर एखाद्या गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठीच्याच त्या त्या विभागानुरूप तिथे जी भौगोलिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे ह्याचं सगळ्यांचं नियोजन केलेलं आहे आणि ते आपण त्यांच्या दारी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. डेफिनेटली परकाळे सर हा झाला आपण मोठ्या गाई म्हशींच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी चर्चेमध्ये आल्या. पण असे देखील काही मंडळी आहेत की ज्यांनी कमी गुंतवणुकीत जास्त नफा घेता येऊ शकतो म्हणून शेळीपालन आणि मेंढीपालनाकडे ते गेलेले आहेत. तर हे शेळीपालन मेंढीपालनामध्ये अशा कुठल्या योजना आता अंतर्भूत केलेल्या आहेत की ज्याच्यातून त्यांचं उत्पन्न देखील द्विगुणित करता येऊ शकतं काय सांगणार? एकूण पशुपालनाचा व्यवसाय आपल्या राज्यातला जर पाहिला तर 67% जे काही उत्पन्न आहे ते दुधाच्या धंद्यातूनच शेतकऱ्याला येत आहे आणि परंपरागत पद्धतीने सुद्धा दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांचं जास्त लक्ष आहे. तथापि आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा शेळीपालन मेंढीपालन आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे काही सामाजिक वर्ग वेगळे ओळखले गेलेले आहेत आणि नॅचरली त्यांच्याकडे आतापर्यंत जास्त लक्ष गेलेलं नाही कारण आर्थिक उत्पन्नाचा राज्याचा जो भाग होता तो दुग्ध व्यवसायावरचा जास्त अवलंबून होता. परंतु यावर्षी शासनाने मेंढीपालन करणारा जो काही वर्ग आहे मेंढपाळांचा त्यांच्यासाठी एक विशेष योजना यावर्षी लागू केली आणि त्याचं नाव राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असं ठेवलेलं आहे आणि ती केवळ या नोमॅडिक ट्राईब्स भटक्या जमाती क या वर्गासाठीच ही योजना लागू आहे आणि या योजनेअंतर्गत भटक्या म्हणजे स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन करणारे आणि काही स्थायी पद्धतीने सुद्धा मेंढीपालन करणारा आता वर्ग निर्माण होऊ लागलेला अलीकडे कारण चरण्याच्या जागा कमी होऊ लागलेल्या आहेत. जे काही जंगलांमध्ये चरायला जायच्या मेंढ्या त्याच्यावर सुद्धा वन विभागाने बंदी आणल्यामुळे त्यांना तिकडे गायरान उपलब्ध नाही गायरानं कमी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे स्थायी पद्धतीने मेंढीपालन करणे हा सुद्धा व्यवसाय आता अलीकडे वाढू लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या मेंढपाळांसाठी ही 75% अनुदानावरची एक विशेष योजना राज्य शासनाने यावर्षी जाहीर केली आणि ती आता लागू होते. कदाचित 2-3 दिवसांमध्ये त्याचा अर्ज स्वीकृती सुद्धा सुरू होईल. शासनाचं जे आता सध्याचं जनरल धोरण आहे की अर्ज स्वीकृती ऑनलाईन पद्धतीनेच केली जाईल त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभाग सुद्धा आता जात आहे जेणेकरून योग्य लाभार्थ्याला मगाशी प्रश्न आला होता जालना जिल्ह्यातून की आमच्यापर्यंत योजना पोहोचत नाही तर त्याकरता ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती असल्यामुळे ही सर्वांना सारख्याच प्रमाणात उपलब्ध होईल आणि कोणी त्या वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता त्याला कोणते शुल्क आम्ही लावलेलं नाही अर्जाला. तुम्ही कोणते नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज करू शकता. सेतू हे जे काही शासनाने उभारून दिलेले सेतूचे त्याच्यामधून सुद्धा अर्ज करू शकता किंवा दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवरून स्वतःकडे नसेलही कॉम्प्युटर तर दुसऱ्याच्या कॉम्प्युटरवरून सुद्धा करू शकता आणि त्याची निवड सुद्धा अत्यंत कॉम्प्युटराईज पद्धतीनेच होणार आहे. त्यामुळे यात कोणाचे भेदभाव केला जाण्याची शक्यता नाही. तर अशा पद्धतीचे त्या मेंढ्यांसाठी मेंढ्या वाटपाचा एक गट 20 मेंढ्यांचा एक गट दोघांना देणे स्थायी आणि स्थलांतरितला त्याच्यानंतर ज्यांच्याकडे आधीच मेंढ्या आहेत त्यांना उच्च प्रतीचं मगाशी आपण गायींच्या आनुवंशिक सुधारणेचा विषय बोलत होतो परंतु मेंढ्या किंवा शेळ्या किंवा कशातही आनुवंशिक सुधारणा हे करणं अपेक्षितच आहे. त्या दृष्टीने ज्यांच्याकडे मेंढ्या सध्या आहेत त्यांना चांगल्या जातीचे जातीवंत नर उपलब्ध करून देणे मेंढे नर हा सुद्धा त्या योजनेमध्ये समाविष्ट भाग आहे.
त्यानंतर भटक्या पद्धतीने स्थलांतरित पद्धतीने जे काही व्यवसाय करतात त्यांना एखाद्या गावाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं घर नसतं, तिथं पावसाळा हल्ली अचानकच पाऊस येण्याचं अनिश्चितता वाढलेली आहे, त्यांना कुठलंही संरक्षण नाही, जे वन्य प्राणी आहेत त्याच्यापासून संरक्षण होत नाही, त्यांना वाघूर म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या योजनांचं निश्चितच हे केलेलं आहे, आखणी केलेली आहे की ती त्यांच्या फायद्याची कशी ठरेल. आपल्याला एक फोन आलेला आहे शहापूर येथून, रतनजी बोलत आहेत, नमस्कार बोला. हा मॅडम नमस्कार बोल. जरा वेगळ्या धर्तीवरचा प्रश्न जरा उपस्थित करू पाहते. निर्यातक्षम सेंद्रिय मांस उत्पादनासाठी आमच्या पश्चिम घाटातील जी गावठी शेळी आहे तर मांस उत्पादन निर्यात करण्यासाठी सरकारी शासकीय स्तरावर आपल्याकडून कोणती मदत किंवा कोणत्या योजना राबवल्या जात आहेत का, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत होईल आणि त्या संदर्भात जरा विश्लेषण. नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय रतनजी आपण. सर काय बोलू इच्छित? शेळी आणि मेंढी या दोघांच्या मांसाला सध्या प्रचंड मागणी आहे. मगाशी आपण सगळे आकडेवारी आयुक्त सरांनी सांगितली त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की मांसाची उपलब्धता तर फारच कमी आहे. म्हणजे वर्षाला दरडोई फक्त 11 किलो मांस उपलब्ध होते, म्हणजे 365 दिवसात 11 किलो म्हणजे काही ग्रॅम रोज एवढं कमी मांस आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि त्या आपल्याकडे महाराष्ट्रातली परिस्थिती जर पाहिली तर ब्रॉयलर कोंबडीपासून जे मांस मिळते ते सर्वात स्वस्त असूनही शेळीच्या मांसाला पसंती जी आहे ग्राहकांची ती फार जास्त आहे. आणि त्याच्यामुळे दरवर्षी शेळीच्या मटणाचे भाव जे आहेत ते साधारणपणे तुम्ही 5-7 वर्षापूर्वीचे जर भाव काढले तर 150-160 रुपये किलो इतके भाव होते, आणि आताचा भाव काढला तर 440-450 रुपये किलो इतके भाव आहे. मला वाटत नाही की राज्यामध्ये एवढ्या प्रचंड वेगाने वाढणारी दुसरी कमोडिटी किंवा वस्तू तिप्पट भाव 5-6 वर्ष झाल्याचे असल्याची कुठली वस्तू नाही आहे, त्यामुळे निश्चितच त्याला मागणी आहे. आता जरी एक्सपोर्ट जर कोणाला करायचं असेल, निर्यात जर करायची असेल तर त्याकरता महाराष्ट्रानेच पहिल्यांदा आघाडी उघडलेली आहे. आणि त्याकरता नाशिक इथून एका ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट कंपनीने शेळ्यांची निर्यात सुद्धा केली. आता त्याच्यामध्ये निर्यात ही आपली फक्त गल्फ कंट्रीजला म्हणजे आशियाई देशातल्या मिडल ईस्ट जे कंट्रीज आहेत त्याच्यामधले त्यांनाच फक्त निर्यात होऊ शकते. याचं कारण असं आहे की युरोप आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे जे इतर खंड आहेत त्याच्यामध्ये त्या देशांनी त्यांच्याकडे शेळ्यांना किंवा कुठल्याही पशुधनाला होणारे आजार जे आहेत ते तिथं अगदी हद्दपार केलेले आहेत, निर्मूलन केलंय. आणि त्या आपल्या भारतामध्ये काही आजार अजूनही आढळतात, ते आजार त्यांच्याकडे येऊ नयेत म्हणून ते आपलं मांस अद्याप घेत नाहीत. परंतु आयुक्त सरांनी आपल्याला सर्वांना आवाहन केलं होतं कृत्रिम रेतनाबाबत देशीच्या, तसंच आवाहन लसीकरणाबाबत सुद्धा आपल्याला करावं लागेल. आणि ते जर लसीकरणाच्या माध्यमातून जर आपण ते रोग हद्दपार केले तर निश्चितच आपलं मांस सुद्धा इतर देशांना जाऊ शकेल. सध्याच्या परिस्थितीत आपलं जे महाराष्ट्र राज्याचं शासनाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी आणि मेंढी विकास महामंडळ आहे त्याचं सुद्धा कार्य विस्तारत आहे. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की गेली 2 वर्ष हे महामंडळ फायद्यात आहे, शासनाची काही महामंडळ जी फायद्यात आहेत नफ्यात त्याच्यामध्ये हे महामंडळाचा आता समावेश होतो. आणि आपल्यासाठी महामंडळ सुद्धा या निर्यातीच्या व्यवसायामध्ये उतरू इच्छितं. आपल्या राज्यातली जी मागणी आहे ती पुरेशा प्रमाणात आपण साध्य केली की निश्चितच आपण आपलं मांस निर्यात सुद्धा करायला सुरुवात करू याची मला खात्री आहे. आणि या संदर्भातली माहिती विविध चॅनल्स आहेत जसं न्यूज पेपर किंवा दूरदर्शन सारख्या या माध्यमांमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचती आपण करणारच आहात. नक्कीच. म्हणजे कुठेतरी परगड्या सरांनी जे सांगितलं की फक्त आहार किंवा व्यवस्थापन या गोष्टीच आणि योजना कुठल्या राबवल्या जातात यापेक्षा पण आपण योजनाबद्ध रीतीने त्यांचं लसीकरण व्यवस्थित करणं पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याद्वारे आपण हे साध्य करू शकतो. सर एक राष्ट्रीय गोकुळ मिशन हा जो उपक्रम आहे या अंतर्गत आपल्या जे स्वदेशी जे वंशावळ आहे त्याचा विकास करून त्यांना स्थायी स्वरूपात उत्तरोत्तर कसं प्रगत करता येईल हा एक कुठेतरी एम ठेवून हा मिशन सुरू करण्यात आला. पण हा जनजागृतीच्या रूपामध्ये आपल्या शेतकरी किंवा पशुपालकांपर्यंत कशा प्रकारे हा उपक्रम राबवला जातोय? राष्ट्रीय गोकुळ ग्राम हा केंद्र शासनाने घोषित केलेला कार्यक्रम आहे आणि राज्याचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. राज्याच्या 3 फार्मवर हा राष्ट्रीय गोकुळ विकास कार्यक्रम राबवला जातोय. त्याच्यामध्ये पोहरा जिल्हा अमरावती या ठिकाणी गवळाऊ गाईचं संगोपन संवर्धन केलं जाणार आहे.
त्या ठिकाणी काही गायी खरेदी केलेल्या आहेत, गोठे बांधकाम सुरू आहे, आणखी काही गोठे बांधकाम तिथे करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुण्याला ताथवडे येथे एक शासनाचा फार्म आहे, त्या ठिकाणी पंढरपुरी म्हशीचा विकास केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं काम आता काही म्हशी आम्ही प्रोक्युअर केलेल्या आहेत किंवा घेतलेल्या आहेत, गोठ्याचं काम लवकरच सुरू होईल. आणि तिसरा फार्म जो आहे तो मुंबईला दापचेरीला आपण तयार करतोय, त्याची प्रक्रिया काही थोडीशी लांबलेली आहे पण ती लवकरच त्याच्यामध्ये सुलभता तयार होऊन तो सुद्धा प्रकल्प यावर्षी उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये राष्ट्रीय गोकुळग्राम ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचं पालन, त्या एकाच वंशाचं जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि सुधारणा करून लोकांना एक डेमॉन्स्ट्रेशन तयार करणं की लोकांनी यावं पाहावं आणि त्याच्यामध्ये जर पैदास जास्त प्रमाणात असेल तर ती शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यातून काही प्रमाणात जनावरं देता यावीत अशा प्रकारचा त्याच्यामध्ये हेतू आहे. दुसरा हेतू त्याच्यामध्ये असा आहे की चांगली जी वळू जन्माला येतील त्याचं पैदास म्हणजे सिमेंट डोसेस तयार करण्यासाठी त्या वळूंचा वापर आपल्याला करायचा असा एक पर्पज त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. तिसरा एक पर्पज आणखी असा आहे की काही भटक्या किंवा मोकळ्या सोडून दिलेल्या गायी किंवा ज्याला कोणी मालक नाही अशा ज्या गायी आहेत त्याचं संगोपन संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत आहे. तर ह्या सर्व बाबी या कार्यक्रमांतर्गत घेतल्या जातात या सर्व गोष्टी. परकाळे सर, आपण आता आधीच्या एका प्रश्नादरम्यान असं म्हणालात की पूर्वी जसं गायरण उपलब्ध असायचं तसं आता आपल्या शासनाने पण बंदी घातलेली आहे की असं गायरणात जनावरांना चोरायला सोडता येऊ शकत नाही वन विभागाने, आणि त्यामागचे काही कारणं आहेत जे त्या पशुपालकांसाठी देखील तेवढेच महत्वाचे आहे आणि त्या जनावरांच्या आरोग्यासाठी देखील ते महत्वाचे आहेत. तर ते तुम्ही कशा प्रकारे आपल्या पशुपालकांना त्याबद्दलची माहिती देऊ इच्छिता? जरी गायरानांची उपलब्धता कमी झालेली असली किंवा वन विभागाने चराई बंदी केलेली असली तरी सुद्धा जनावरांसाठी चारा हा पौष्टिक असला तरच ते उत्पादकता त्याची वाढते हा सुद्धा मुद्दा आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. चांगला चारा टाकला तरच चांगलं उत्पादन येईल. आपल्याकडे जे नैसर्गिकरित्या गवत उगवतं त्याच्यामधलं जे प्रोटीनचं प्रमाण असतं ते साधारणपणे 5 ते 6% असतं आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की दूध हे पूर्णांना म्हणतो, बाकी मांस जे आहे ते अंडी मांस हे तर संपूर्णपणे प्रोटीन किंवा प्रथिनच आहेत. त्यामुळे जर आपल्याला प्रथिनं पाहिजे असतील जनावराकडून तर त्याला त्या प्रमाणात प्रथिनं खायलासुद्धा घालणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रथिनाचं प्रमाण जास्त असलेला चारा मुद्दाम लावणे, त्याच्या जाती मुद्दाम आपल्याकडे त्याची लागवड करणे आणि तो चारा जनावराला घालणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर तशा पद्धतीच्या जाती आम्ही पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत काही ठिकाणी 50% अनुदानावर अशा जातींची बियाणं आणि त्याचे जे काही रोपं असतात ठोंब ते सुद्धा वाटप आम्ही करतो. अलीकडं माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला परवानगी दिली की शेतकऱ्याच्या घरी त्याच्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत ते पोहोचवा, तर आमच्या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही जो वाहतुकीचा खर्च यायचा, कारण चांगलं बियाणं जर पुण्याला असेल आणि शेतकरी जर जालन्यात असेल तर त्याला ते येण्या जाण्याचाच खर्च बियाणं न्यायचा जास्त यायचा, तर तो सुद्धा आम्ही महामंडळाला जिथं जिथं शेतकऱ्यांनी ऑर्डर केल्यात तिथं त्यांच्या तालुक्यापर्यंत आम्ही नेऊन पोहोचवले. अशा पद्धतीचं बियाणं आपल्याकडे सध्या बहुवार्षिक पिकं त्यामध्ये शासनाने असा पण विचार केलाय की मक्यासारखं पीक जर एकदा लावलं तर पुन्हा लावायला त्याला पूर्ण मशागत पुन्हा करावी लागते, मशागतीचा खर्च येतो, मजुरांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे, त्यांचा रोज वाढत चाललेला आहे, त्यामुळे शेतकरी नुकसानीत येतो. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नुकसान कमी करणे किंवा कमी खर्चात उत्पादन वाढवणे हा सुद्धा दुसऱ्या बाजूने आम्ही त्याचा विचार करीत आहोत. आणि जो चारा आज उपलब्ध होतोय आपल्याकडे पावसाचं अनिश्चित आहे, 4 महिने पाऊस पडतो पडला तर, आणि उन्हाळ्यात तर चाऱ्याची कमतरताच असते हिरव्या चाऱ्याची, त्यामुळे तो चारा साठवून कसा ठेवायचा, नियोजन कसं करून त्यांना म्हणजे उन्हाळ्यात हिरवा चारा व्यवस्थित मिळू शकेल आणि समतोल राखता येईल आहारामध्ये हे आपण अग्रक्रमावरती बघत आहात. आपल्याला एक फोन आलेला आहे औरंगाबाद येथून, हरिदासजी बोलत आहेत. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोल. नमस्कार. नमस्कार मॅडम. मला दुधाळ गायी म्हशी
याच्याविषयी ही राज्य शासनाची योजना मला एकदम चांगली वाटली. परंतु ज्यावेळेस मी अक्षरशः त्याच्यामध्ये उतरलो आणि उतरल्यानंतर माझा अर्ज मंजूर सुद्धा झाला, परंतु त्याचा खर्च जो आहे हा त्याचा आर्थिक हे मिळण्यापेक्षा जास्त आहे. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल, कारण बाहेर राज्यातून गाई म्हशी आणणे काय जे असतील ते. नमस्कार, आपला जिल्हा तालुका सांगाल का? औरंगाबाद येथून फोन होत आहे. औरंगाबाद, औरंगाबादचं हवामान दुग्ध धंद्याला अगदी पोषक असं म्हणावं लागेल. कारण आता राज्याचा जर आपल्या विचार केला तर राज्याचं साधारणपणे 70% दूध जे आहे ते 8 ते 9 जिल्ह्यामधनं तयार होतं आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम महाराष्ट्राचा भाग, पुणे विभाग जो आहे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव आणि बीड, अहमदनगर आणि औरंगाबादचा काही भाग, हा याच्यातून आपल्याला 70% दूध राज्यातलं निर्माण होताना दिसतं. त्यामुळे तुमचा जो जिल्हा आहे तो त्यातलं वातावरण अत्यंत पोषक आहे असंच म्हणावं लागेल. आणि दुधाच्या धंद्याचा विचार केला तर या सगळ्या ठिकाणी दूध निर्माण झाल्यानंतर त्याचं जे काही प्रोसेसिंग करायचं, प्रोक्युअरमेंट करायचं आणि मार्केटिंग करायचं ह्याची व्यवस्था अत्यंत चांगली आहे. त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यात तरी तसं काही प्रश्न उद्भवायला नाही पाहिजे. परंतु आपण जर देशी जाती पाळल्या असतील तर सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची उत्पादकता बघितली पाहिजे आणि त्याला जे काही पुढच्या पिढीचं आपल्याला त्याच्याकडनं उत्पन्न मिळवायचे त्याकरता जे ब्रीडिंग करता, कृत्रिम रेतन करता, त्यावेळेला तुम्ही वळू कोणत्या वळूचं वीर्य वापरलं जातं ह्याची माहिती घेतली पाहिजे. आमच्या सगळ्या शासनाच्या दवाखान्यांमध्ये त्याचा जो कॅटलॉग आहे वळूचा त्याची माहिती उपलब्ध आहे. आणि आमची जी महाराष्ट्र लाईफस्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ ह्याची जर वेबसाईट पाहिली तर त्याच्यावर सुद्धा चांगल्या वळूंच्या जाती आणि त्याचे उत्पादकता किती आहे हे तिथं आम्ही त्याला शेतकऱ्यासाठी माहितीसाठी टाकलेलं आहे. त्यामुळे आपली जी देशी गाय आहे ती साधारणतः शेतकऱ्याकडं जे आज आहे ती सर्वसाधारणपणे ॲव्हरेज साधारणपणे 1500 लिटर दूध देत आहे आणि आपण जे वळूचे वीर वापरतो ते 3000, 3500, 4000 आणि गीर जातीच्या बाबतीत तर 5000-5500 लिटर पर्यंतच चांगलं वीर आपण वापरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी देशी जातीचं ब्रीडिंग करताना परंपरागत जो काही बिलीफ आहे, समजूत आहे की वळूनीच करावी आणि जो वळू शारीरिकदृष्ट्या चांगला दिसतो गावातला त्या वळूकडनं ब्रीडिंग करून घेतलं जातं, तर तसं न करता ज्याचं रेकॉर्ड आहे त्या वळूच्या वीर्याने लागवड करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्याकडे पहिली पिढी चांगली जन्मेल आणि मग त्याची उत्पादकता वाढेल. त्यामुळे त्याचं जर नुकसानीत कोणाचा धंदा येत असेल तर त्यांनी एकीकडे खाद्याचा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करावा. कारण दुग्ध व्यवसायात 70% खर्च हा खाद्यावर होतो, त्यामुळे तो जर तुम्ही कमी कराल, आता मग अशी आपण चाऱ्याच्या जाती वगैरे चर्चा केली त्याच्या माध्यमातून, तर नक्कीच तुमचा धंदा सुद्धा आता आहे त्या परिस्थितीत सुद्धा फायद्यातच यायला पाहिजे, करता येऊ शकतो नक्कीच. सर, जसं आहाराबद्दल पण झालं आणि आता एका प्रश्नाच्या दरम्यान तुम्ही लसीकरणाचं देखील महत्व सांगितलं, तर याच अनुषंगाने उमाप सर, मला एक मोबाईल व्हेटनरी सर्व्हिस सेंटर एक उपक्रम राबवला जातोय, तर या मागचा उद्देश तोच आहे का किंवा मग त्याद्वारे काही आपले जे व्हेटनरी ऑफिसर्स आहेत ते अगदी प्रत्येक गावातल्या प्रत्येक जो पशुपालक आहेत त्यांना कशा पद्धतीने फायद्याचा ठरू शकतो? मोबाईल क्लिनिक ही राज्याने बजेटच्या सेशनमध्ये घोषणा केली की राज्यामध्ये पशूंच्या इलाजासाठी, लसीकरणासाठी किंवा त्यांना कृत्रिम रेतन करण्यासाठी मोबाईल क्लिनिकची स्थापना केली जाईल. 349 अशा प्रकारच्या मोबाईल क्लिनिक राज्यात उभ्या करायचा प्रयत्न आहे. अजून त्या सुरू झालेल्या नाहीत पण त्या सर्वसाधारणपणे मार्चपर्यंत सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे. आणि याच्या माध्यमातून एकदा वाहनासह डॉक्टर अशी संकल्पना आली तर शेतकऱ्यांच्या दारात जाऊन आज सुद्धा सेवा देणं हे अभिप्रेत आहेच किंवा दिलीच पाहिजे हा आमचा मँडेट आहे. पण त्याशिवाय आणखी गतिमानता त्याला आणण्याच्या दृष्टिकोनातून ह्या मोबाईल क्लिनिकचं त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. मार्चपर्यंत ही सेवा निश्चितपणे कार्यरत झाल्यानंतर त्याच्यापासून शेतकरी मंडळींना त्याचा लाभ मिळायला लागल्यावर त्याच्यातला खरा त्यांच्यातला आनंद किंवा त्यांना ही सेवा कशी वाटते हे पुढे येईल. अच्छा, म्हणजे हे नियोजन करून ठेवलेलं आहे मार्चमध्ये हे सगळं अंगीकारलं जाईल. चाऱ्याच्या प्रश्नाबद्दल जेव्हा आपण बोलत होतो सर, तर सर जसं म्हणाले परकळे सर की आपण त्यांच्या आहार व्यवस्थापनाकडे लक्ष देताना त्या चाऱ्यावर किंवा त्या आहारावर जो पैसे जास्त खर्च होतात
त्याला कमी करून आपल्याला त्यांची क्वालिटी तर मेंटेन करायची आहे. जे आपण त्यांना जेवण देतोय किंवा आहार देतोय, यासाठी जे हायड्रोफोनिक्स किंवा आपलं हे आझोला सारखं जे वनस्पतीजन्य खाद्य आहे जे कमी स्वस्त आहे पण ते त्यातून त्यांना चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन मिळू शकतं, तर ह्या दोघांचा समावेश ते आहारामध्ये कशा प्रकारे करू शकतील आपले पशुपालक? नाही, डॉक्टर परकाळे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती सांगितली आणि चारा हा पशुपालनामधला सर्वात महत्वाचा घटक आहे. किंबहुना दूध व्यवसाय ज्यावेळेस जो शेतकरी करतो त्या ठिकाणी त्यावेळेस त्याचा 70% जवळजवळ चाऱ्यावर खर्च होतो. आता याच्यामध्ये सर्वसाधारण पाऊसमान असतं त्यावेळेस चाऱ्याचा प्रश्न एवढा भेडसावत नाही, पण ज्यावेळेस पाऊसमानामध्ये कमी जास्तपणा असतो जी आपली पिकं आहेत ती किमान त्याच्यापासून चारा निर्मिती होईल इथपर्यंत तयार झाली नाहीत तर आपल्याला चाराचा तुटवडा भासू शकतो. हायड्रोपॉनिक असं एक तंत्र आहे की ज्याच्यामध्ये 11-12 दिवसामध्ये, समजा आपण मका डोळ्यापुढे ठेवला, 12 दिवसामध्ये मक्यापासून आपल्याला हिरवा चारा आपण पैदा करून तिथे जी दुधाळ जनावरं आहेत किंवा अन्य जनावरं आहेत त्यांना खाऊ घालू शकतो, शेळ्या मेंढ्यांना खाऊ घालू शकतो, इवन कोंबडी पालन सुद्धा त्या हायड्रोपॉनिकवर आपण निश्चितपणे करू शकतो. हा मूळ चाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोपॉनिक आहे. दुसरा आझोला कल्टिवेशन हे अतिशय न्यूट्रिशियस पद्धतीचं जनावरांसाठी खाद्य आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध आणि प्रोटीन्स असतं आणि त्याच्यामुळे जनावराची जी उत्पादकता आहे त्याच्यामध्ये वाढ होते. म्हणून नियमित चारा असो किंवा हायड्रोपॉनिक असो, आपल्याकडे संदर्भातली स्लाइड आहे का जे आपल्याला चारा कसा आहे हायड्रोपॉनिक्स किंवा, म्हणूनच नियमित चारा असो किंवा हायड्रोपॉनिक्स असो त्याच्या जोडीला आजोला शेतकरी बंधूंनी दुधाळ जनावरांना विशेषतः दिलाच पाहिजे, त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये त्यांना दिसून येईल, अधिक वाढ करू शकेल. आपल्याला एक फोन आलेला आहे, विनय मुळेजी बोलत आहेत. नमस्कार, बोला. हॅलो विनयजी, बोला. राज्याच्या बाहेरून फोन होता पण फोन आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे. आपण असं बघायला गेलं तर आता ह्या वर्षी तर पाऊस तर चांगला झालाय, म्हणजे आपला बळीराजा सुखावलाय असं म्हणायला हरकत नाही, पण आता येणाऱ्या काही पुढच्या महिन्यांमध्ये जर उन्हाळा तेवढ्याच पटीने जर वाढला तर त्यावेळेला आपल्याला हिरव्या चाऱ्याची कमतरता भासणार आहे नक्कीच. तर मग आता जो हिरवा चारा उपलब्ध आहे त्याला त्याची साठवणूक क्षमता वाढवता येऊ शकते किंवा त्याच्यासाठी काय आपण पर्याय करू शकतो की तेव्हा हिरवा चारा? याच्यामध्ये कसं आहे की मुख्य धान्य पिकं जी आहेत त्याच्यामधला धान्याचा भाग काढून घेतल्यानंतर उरलेलं थाट आहे त्याचा चारा म्हणून उपयोग होतो. त्याच्यानंतर चारा पिकं लावणं आणि त्याच्यापासून चारा निर्माण करणं हा एक भाग आहे. तिसरा भाग असा आहे की काही बहुवार्षिक चारा पिकं आहे त्याची लागवड करणं. चौथा भाग असा आहे की जसं डॉक्टर परकाळे साहेबांनी सांगितलं की प्रोटीन असलेला किंवा प्रथिन असलेला चाराची लागवड करणं, जसं लुसण किंवा घास म्हणतो आपण त्याची जर लागवड केली तर 3 वर्षापर्यंत चालू शकतं. तर चालू वर्षी पाऊसमान चांगलं असल्यामुळं क्रॉप पासून जे मिळणारा रेसिड्यू आहे त्याच्यापासून चारा आपल्याला बऱ्यापैकी उपलब्ध होईल. त्याशिवाय आमचा असा प्रयत्न आहे की मका, चाऱ्यासाठीची मका, चाऱ्यासाठीची ज्वारी, चाऱ्यासाठीची बाजरी याच्या माध्यमातून सुद्धा चारा निर्मिती तयार करायची. आणि त्याच्याशिवाय आणखी काही बहुवार्षिक पिकं आहेत की ज्याच्यामध्ये हायब्रिड नेपियर आहेत, कोईमतूर 5-6 अशा प्रकारच्या जाती आहेत, त्याच्यानंतर यशवंत जयवंत अशा प्रकारच्या विद्यापीठाने निर्माण केलेल्या जाती आहेत, किंवा गोड ज्वारी बहुवार्षिक गोड ज्वारी COFS 29-30 अशा त्या जाती आहेत त्याची लागवड करणे, त्याचं बियाणं शेतकऱ्यांना देणं आणि त्या माध्यमातून चारा निर्मिती आपण करणं हा एक पर्याय आहे. पण चालू वर्षाचा पाऊसमान लक्षात घेता चालू वर्षी चाऱ्याची टंचाई भासणार नाही असा आमचा होरा आहे. भासलाच तरी सुद्धा चाऱ्याची साठवणूक याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षित किंवा त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की आहे तो चारा वाया जाऊ देता कामा नये, त्याची साठवणूक कोरडा चारा साठवायचा कसा, ओला चारा असेल तर त्याच्यापासून सायलेज तयार करण्याचे आणि सायलेज करण्यासाठी त्याला सायलेजचं युनिट दिलेलं आहे,
चारा कटाई किंवा चाप कटर त्यांना दिलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी सायलेज तयार करून ठेवायला पाहिजे कारण पुढच्या किमान 6 महिन्याची तरी तयारी चाऱ्याच्या संदर्भात शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे असं या निमित्तानं मी त्यांना आवाहन करू इच्छितो. अगदीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा एक गाभा राहून गेला तो म्हणजे पूर्वापार चालत आलेला कुक्कुटपालन हा एक व्यवसाय आहे जो एक शाश्वत नफा आपल्याला उत्पन्न देतोय त्यातून. आपण ह्या सगळ्या मोठं पोल्ट्री फार्म असावं त्याबद्दलच्या योजना आल्या जो नवयुवक आहे तो तिकडे वळाला बरेचसे नवीन म्हणजे सुशिक्षित मंडळी देखील ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळालेत. पण परसातील कुक्कुटपालन हा एक उपक्रम मध्यंतरी राबवला गेला ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांनी त्यामध्ये पुढे यावं आणि त्या गोष्टीतून त्यांचा स्वतःचाही विकास व्हावा गावातला विकास व्हावा आणि एकंदरीतच सर्व त्या गोष्टी अंगीकाराव्या ह्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. तर ह्या कुक्कुटपालन व्यवसायाची सध्याची स्थिती या योजनांमार्फत कशा पद्धतीने आपण मांडू इच्छिता सर? कुक्कुटपालन आपल्याकडे संख्येचा विचार केला तर गायींची संख्या म्हशींची संख्या शेळ्यांची संख्या आणि मेंढ्यांची संख्या ही जर आपण 1997 पासून जर 5 वर्षांनी आपण जी गणना करतो त्याच्यामध्ये 1997 पासून ते आजपर्यंत म्हणजे 20 वर्षात ही सगळी संख्या कमी कमी होत गेली आहे. परंतु उत्साहवर्धक बाब हे काय की कुक्कुट संख्येच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं चित्र आहे. 20% संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आपण आपले शेतकरी याबाबत फारच जागरूक आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता कुक्कुटपालनामध्ये दोन प्रकार आपल्याकडे आढळतात एक तर परसातलं कुक्कुटपालन आणि दुसरं म्हणजे कमर्शियल पद्धतीने लेअर किंवा ब्रॉयलरचं. पण एक गोष्ट तुम्ही खूप पॉझिटिव्हली सांगितलेली आहे की वाढ झालेली आहे कमतरता आलेली नाहीये याच्यातून म्हणजे बळीराजा कुठेतरी सुखावलाय असंच म्हणायला काय हरकत नाही. त्याला उत्पन्न तिकडून मिळत असावं आणि म्हणून तो त्याच्यात वाढ करतो नक्कीच. आणि दुसऱ्यांकडून आलेल्या अनुभवातून आजचा नवीन प्रगतिशील जो युवक आहे तो पण शिकतोय आणि मग पुढचे अग्रक्रमण करतोय. आणि आता आज कुठेतरी वेळेचा आपल्याकडे जाता जाता मला एकच गोष्ट सांगायची की कृत्रिम रेतन हे माझ्या शेतकरी बंधूंनी करून घेतलंच पाहिजे. बेरड वळूंचं खच्चीकरण करून घेतलंच पाहिजे. चारा निर्मितीसाठी आपण आग्रही राहिलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की आपला जो पशुसंवर्धन भाग आहे हा पशुसंवर्धन भाग तुम्हाला शेतीला खत त्याच्यानंतर बाजारात पत आणि घरात एकमत हे नवरा बायकोचं जर सौख्य जर खऱ्या अर्थाने राबवायचं असेल घरात प्रत्येकाच्या हाताला काम द्यायचं असेल आणि घरात एक व्यावसायिक प्रशिक्षण देणारी शाळा चालवायची असेल नक्कीच तर पशुसंवर्धन विभाग त्याला पर्याय आहे असं मी या ठिकाणी नम्रपूर्वक सांगू इच्छितो. आपला येत्या गुरुवारी अर्थात 2 नोव्हेंबरला जो कार्यक्रम आहे त्याबद्दलची माहिती मी आपल्याला करून देतो. आपण त्या दिवशी शेतीसाठीच्या सुधारित अवजारे आणि यंत्र याबद्दल चर्चा करणार आहोत. त्या दिवशी सहभागी असणार आहेत प्राध्यापक तुळशीदास बास्टेवाड प्राध्यापक व विभाग प्रमुख राहुरी अहमदनगर येथून ते असणार आहेत आणि दूरध्वनीद्वारे त्या मुलाखतीत सहभाग नोंदवणार आहेत. कचऱ्यापासून खत निर्मिती कशी करता येऊ शकते याबद्दल विजय भालेकर प्रगतिशील शेतकरी पुणे येथून. आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनात देखील काही शंकाकुशंका निर्माण झाल्या असतील तर आपण पत्रारूपात किंवा ईमेल रूपात आमच्याकडे आपली हे कळवू शकता. त्यासाठीचा आमचा पत्ता लिहून घ्या निर्माता कृषी दर्शन पांडुरंग बुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. ईमेल आयडी आहेत कृषी दर्शन DDKMumbai@gmail.com krishivarta DDKMumbai@gmail.com. आपण इथे आलात आणि इतकी मोलाची माहिती दिलीत आपल्या पशुपालकांना त्याबद्दल मी दूरदर्शन आणि शेतकरी बंधूंतर्फे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.